जल जंगल आणि जमिनींचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र 2 वर्षात नक्कीच दुष्काळमुक्त होऊ शकतो. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार निर्माण करणे आवश्यक आहे. तसे घडल्यास कर्जमाफीची गरजच राहणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप 2017 स्पर्धेचे पारितोषिक वितरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अभिनेता शाहरुख खान, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाउंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान व किरण राव हे स्वाइन फ्लूने आजारी असल्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लेकिन हम लोग बहुत दुखी हैं इस वक्त क्योंकि इतने पूरे काम के बाद, पूरे साल के बाद जब हमारा ये वक्त आया कि हम आपके साथ खुशी मनाएं तो और जो बीमारी हमें हुई है वो ऐसी है कि वो बहुत जल्दी फैलती है. H1N1 वायरस है उसका, आमतौर पे लोग उसको स्वाइन फ्लू कहते हैं. तो स्वाइन फ्लू की ये तकलीफ होती है कि जहां मैं जाऊंगा मैं और लोगों को दूंगा. तो अगले एक हफ्ते तक हम लोग को घर में बंद रहना है ताकि हम किसी और को ना दे दें और इसी वजह से हम आज वहां मौजूद नहीं है आपके साथ. इस बात का हमें बेहद दुख है लेकिन खुशी इस बात की है कि इतने लोग वहां आज जमा हैं और हर गांव से लोग वहां आए हैं. सबसे पहले तो मैं उन सभी को बहुत बहुत बधाई देना चाहूंगा कि जो काम इस साल हुआ है वो बहुत ही बेहतरीन काम हुआ है और ये सब आपकी मेहनत का फल है. आज फ्रेंडशिप डे है और चूंकि मैं वहां नहीं रह सका तो मैंने शाहरुख को रिक्वेस्ट किया कि मेरी जगह आप लेना आज वहां पे. तो शाहरुख का प्यार है कि उसने फौरन मान लिया और मेरी जगह आज वो. तो आप जब शाहरुख को देखें आप मुझे उसकी चेहरे आप मुझे देखें प्लीज. तो बहुत सारे दोस्त आज मौजूद हैं, मैं सभी का शुक्रिया अदा करना चाहूंगा, प्यार दूंगा. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पळसखेडा या गावांना 20 लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरे आणि बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील जायभायवाडी या गावांना 30 लाख रुपयांचे दुसरे बक्षीस तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावाला 50 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले. फडणवीस म्हणाले, मनात आल्यावर एखादा माणूस काय करू शकतो हे आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तर सर्वांनी एकजुटीने काम केल्यास काय होऊ शकते हे तुम्ही दाखवून दिले आहे. एक व्यक्ती मनात आल्यानंतर काय करू शकतो हे आमिरने दाखवून दिलं आणि सामान्य जनता ज्यावेळी एखादा निर्धार करते त्यावेळी काय करू शकते हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. खरं तर या महाराष्ट्रामध्ये पाण्याचं काम करणं यापेक्षा मोठं दुसरं काही कामच असू शकत नाही. जलयुक्त शिवारसारखी योजना आम्ही सुरू केली पण मला असं वाटतं की या जलयुक्त शिवारला एक नवीन रूप जर कोणी दिलं असेल तर वॉटर कपने दिलं. बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून गेली अनेक वर्ष एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे आणि लोकप्रिय खान त्रयीतील दोन खंदेवीर असणारे शाहरुख आणि आमिर आपापल्या चाहत्यांची दोन स्वतंत्र आणि समृद्ध भेटं मिरवणाऱ्या या दोघांमधला मैत्रीचा अनोखा धागा पुण्यात फ्रेंडशिप डेच्याच दिवशी उलगडलेला पाहायला मिळाला. आजारी असल्याने सोहळ्याला उपस्थित न राहू शकणाऱ्या आमिरने शाहरुखला खास आपल्या अनुपस्थितीत पुण्यात जाण्याची विनंती केली आणि शाहरुखने सुद्धा ती लगेच मान्य केली. अलग अलग आप लोगों की धारणाएं हैं लेकिन इस काम के लिए, इस कार्य के लिए आप लोगों ने उन सब चीजों को पीछे छोड़ दिया और एकजुट होकर आपने इतनी मेहनत की है तो आप जो हैं इस बात का जीता जागता सबूत हैं. इस जद्दोजहद का जिस खुशी से, जिस एकता से, जिस प्रेम से और जिस बिलीफ से, जिस विश्वास से आप सब लोग एक साथ आकर इस मूवमेंट को इतना बड़ा बना रहे हैं. और आज मुझे, जैसे मैंने आपको बताया, मुझे मराठी नहीं आती, मुझे एक ही सेंटेंस याद रहा है जो मैंने शुरू में आपको बताया, गतिरोधक पुड़े आहे. तो मैं उसमें थोड़ा और आप लोगों से मेन लाइन सीख कर जा रहा हूं कि गतिरोधक पुड़े नहीं आए.